नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौजय रत्नदीप पत्रेस्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याला आपण नजरअंदाज करतो व हीच छोटी गोष्ट मोठी परेशानी व्हायला वेळ लागत नाही घरात कलह व पैशाची अडचण येणे याला आपण केलेले चुकीचे कामसुद्धा कारणीभूत ठरू शकते तर या चुका दुरुस्त करून आपण आनंदी व कलहविरहित जीवन सुखी जीवन जगू शकतो तर या चुका तर तुम्ही करत नाहीत ना तर त्या चुका कोणत्या आहेत बघा तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला लाईक करा शेअर करा व मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद घरामध्ये झाडू हा महालक्ष्मीचा सूचक मानला जातो कारण झाडू घरातून कचरा म्हणजेच दरिद्रता बाहेर काढायला मदत करतो त्यामुळे घरात सुखशांती राहते मन प्रफुल्लित व प्रसन्न राहतं तर तो झाडू कधीही उभा ठेवू नका अडवाच व आडोशाला ठेवा व झाडू कोणाच्याही नजरेला पडू नये जर तुम्ही झाडू दरवाजाच्या समोर ठेवत असाल तर उभा ठेवत असाल तर घरात मतभेद कलह वाढवू शकतात घरामध्ये लक्ष्मीचा वास हवा असेल तर सूर्यास्त होण्याच्या आधीच तुम्ही घर झाडून काढू शकता तुमच्या घरात तुम्ही झाडं तर लावतच असाल पण त्यातलं एखादं झाड काही कारणास्तव सुकून जाऊ शकतं ते सुकलेलं झाड तुम्ही लगेच काढून टाका त्यामुळे पण घरात कलह व पैशामध्ये बरकत येत नाही कर्ज वाढतं व वा तुमचा भूतग्रह खराब होऊ शकतो पा वाईट परिणाम देऊ लागतो बुधग्रह वाईट परिणाम देणे म्हणजे काय पैशाचं नुकसान होऊ शकतं पैशामध्ये बरकत येत नाही पैसा घरात आल्यासारखा तर वाटतो पण कुठे जातो हे समजत नाही घरात बंद पडलेली घडी तुटलेले भांडे फुटलेला काच फुटलेल्या विटा तुटलेला आरसा कधीही ठेवू नका त्यामुळे घरात नकारात्मकता वाढते व वा आपली वेळ वाईट चालू शकते पैशाचं नुकसान तर होतंच पण घरात कलहसुद्धा वाढू शकतात स्वयंपाकघरात दोनपेक्षा जास्त चाकू किंवा विळ्या ठेवू नका त्यामुळे काय होईल सकाळी उठल्यानंतर जर तुमची चाकूवर किंवा विळीवर नजर पडली असेल तर तुमचा दिवसभर वेळ वाईट जाऊ शकतो व तुम्हाला दिवसभर वाईट गोष्टीला सामोरे जावं लागेल काही लोक घरामध्ये छान दिसावं म्हणून काटेरी झाडं लावतात हे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार योग्य मानलं जात नाही कारण काटे हे नकारात्मकता वाढवण्याचं काम करतात तुमच्या घरात असतील तर ते लगेच काढून टाका कारण काटेरी झाडामुळे घरामध्ये कलह वाढू शकतात काटे हे प्रेमाचे प्रतीक नसून नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते घरामध्ये आपल्याला कलहाची गरज नसून आपुलकीची प्रेमाची गरज असते म्हणून घरामध्ये कुठलंही काटेरी झाड ठेवणं हे वरजेच मानलं जातं मासिक धर्मामध्ये स्त्रियांनी झाडाला स्पर्श करू नये किंवा पाणी घालणेसुद्धा योग्य मानलं जात नाही त्याचबरोबर घरामध्ये जाळे बनवणारे किडे जाळे बनवत असतील तर माता लक्ष्मी घरामधून निघून जातात व तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते घरामध्ये पिंपळाचे वडाचे व उंबराचे झाड लावणे सुद्धा वर्ज्य मानलं जातं कारण वड पिंपळ व उंबर या झाडामध्ये ऋषीमुनींचा वास असतो व ऋषीमुनींना संसारात रस नसतो हे झाड घरात लावणे म्हणजे कलहाला आमंत्रण दिल्यासारखे आहे व हे झाड तुमच्या घरामध्ये आपोआप आलेलं असेल तर त्या झाडाला असेच उपटून काढू नका त्या झाडाची विधिवत हळदी कुंकू व प्रसाद वाहून पूजा करा व ते झाड काढून जेथे कुणाचा पाय लागणार नाही किंवा पाण्यामध्ये विसर्जन करू शकता रात्रीच्या भोजनानंतरचे भांडे रात्री साफ करणे योग्य मानलं जातं पण रात्री तवा मात्र घासू नका रात्री तवा घासणे व गरम तव्यावर पाणी घालणे यामुळे राहू दोष उत्पन्न होतो यामुळे या, या गोष्टी तुम्ही टाळा घरामध्ये भंगलेल्या मूर्त्या भंगलेल्या देवांच्या फोटो ठेवल्यामुळे साहजिकच नकारात्मकता ऊर्जा वाढते व वा घरात कलह व धनहानी होऊ शकते पर्समध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या जागी फाटकी नोट ठेवलेली असेल तर माता लक्ष्मी बरकत देत नाहीत तुमच्या बेडच्या समोरासमोर म्हणजे बेडवर बसलेलं आरशात दिसत असेल तर पती पत्नीत तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं बेडरूमच्या मध्यभागी बेड ठेवला असेल तर कलह व मतभेद तर होतातच पण आर्थिक स्थितीवर सुद्धा वाईट परिणाम पडू शकतो व थकवा टेन्शनसुद्धा जाणवू शकतो घरामध्ये सतत दूध उतू जात असेल तर खर्च वाढू शकतो बिमारी वाढू शकते त्यामुळे काळजी घ्या व दूध उतू जाण्यापासून वाचवा बाथरूमचा दरवाजा सतत उघडा राहत असेल तर ही चूक तुम्हाला खूप भारी पडू शकते कारण घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा याच ठिकाणातून येत असते त्यामुळे बाथरूमचा वापर झाल्यानंतर लगेच दरवाजा बंद करा आपण घरात पूजा करतो व देवांच्या फोटोला हारसुद्धा घालतो ती माळ तशीच फोटोला ठेवतो किंवा घरात इथे तिथे कुठेतरी ठेवून देतो हे योग्य नाही पूजा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही माळ काढा व जेथे कोणाचा पाय लागणार नाही अशा जागी ठेवा किंवा पाण्यात विसर्जन करू शकता घरामध्ये नळातून पाणी जर असं टिपटीप पडत असेल तर तुमचा विनाकारण पैसा खर्च होऊ शकतो व त्यामुळे तो नळ लगेच दुरुस्त करून घेणे हे शहानपणाचं ठरेल घरात महालक्ष्मीचं आगमन कसं होईल व घरातले कलह व मतभेद कसे टळतील हे येणाऱ्या व्हिडिओत आपण पाहूयात तर घरातल्या या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये दुरुस्ती करून आपण जर सुखी व समाधानी राहत असेल तर तुम्ही हा उपाय करणार नाही का तर अवश्य करून बघा फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल ही माहिती आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद